विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संपूर्ण देशात कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे धुळे शहरातील मातोश्री वृद्धाश्रमात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवण्यात येऊन वृद्धांच्या योग्य त्या प्रकारे काळजी घेण्यात येत आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हा स्वच्छ धुवून प्रवेश दिला जात आहे. तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन देखील वृद्धाश्रम संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. वेळोवेळी स्वच्छता मोहिमेसह वृद्धांची देखील स्वच्छता राखली जात आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी सुरक्षितेच्या दृष्टीने विविध वस्तूंची सेवाभावी संस्थांनी दान करावं असं आवाहन वृद्धाश्रमाच्या वतीने करण्यात आलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण जे कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये बघत आहोत त्याच अनुषंगाने गेल्या 3 दिवसापासून देखील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये आपण जागोजागी प्रिकॉशन या हेतूने, जसं कोणी बाहेरचा व्यक्ती आश्रमामध्ये येत असेल तर त्याच्यासाठी आपण एंट्री करताना गेटच्या बाजूला साबणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. एक व्यक्ती आपण त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्याची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. आणि बाहेरचा कुठलाही व्यक्ती आला तर त्याने सुरुवातीला त्या ठिकाणी हात स्वच्छ करून साबणाने धुवूनच मग त्याची ऑफिसमध्ये येऊन एंट्री करून आणि पुढच्या गोष्टी आपण या केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वृद्धांच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण भोजन हॉलमध्ये, त्यांच्या निवासस्थानामध्ये संडास, बाथरूम या ठिकाणी आपण जागोजागी त्यांना साबणाची व्यवस्था केलेली आहे. दिवसातनं जेवढे जास्तीत जास्त वेळ आपल्याला हात पाय हे स्वच्छ धुता येतील याची आपण सगळ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन आपण केलं आहे. नुकत्याच आपल्याला संस्थेचे माननीय अध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या सूचनेनुसार आपण सगळ्या आजी आजोबांना या संदर्भातल्या ज्या गंभीर स्वरूपाची जी आता आजार पसरण्याचे लक्षणं आपल्याला लक्षात घेता सगळ्यांना आपण आवाहन केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आजी आजोबांना आपण वेळोवेळी या कोरोना व्हायरसबद्दल जागृती देखील आपण पसरवत आहोत. आपल्या सांगण्यानुसार की बाहेरून जी मंडळी आपल्याकडे येत आहेत तर आम्ही आपल्यामार्फत जे आपलं जे आश्रम जे चालतं ते सगळं दानशूर लोकांच्या मदतीवरती चालत आहे. तर आपल्या माध्यमातून आम्ही एक सूचित करू इच्छितो की बा आपण येताना ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आणतो परंतु त्याच्यासोबतच जर आपलं डेटॉल आहे, हँडवॉश करण्याचं साहित्य आहे, मास्क आहे, या वस्तू जरी आपण आम्हाला दिल्यात तर त्याचा एक योग्य पद्धतीने या ठिकाणी नियोजन करून आपण आजी आजोबांना देऊ शकू आणि खऱ्या अर्थाने या आलेल्या भीषण स्थितीमध्ये, गंभीर परिस्थितीमध्ये आपण आडा घालण्यास मदत करू शकू असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. अजहर पठाण, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे.